लोक न्यूज सुपर फास्ट। 1983 च्या वर्ल्ड कप वर आधारित दिग्दर्शक कबीर खान यांचा मच अवेटेड सिनेमा 83 हा आता रिलीज साठी सज्ज झाला आहे। आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि रणवीर सिंगला कपिल देवच्या भूमिकेत पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे। त्याचबरोबर दीपिका या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे। हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे। मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सीईओ पदी पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अग्रवाल हे आधी त्या कंपनीचे टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत होते आणि आता कंपनीचे प्रमुख म्हणून नियुक्त झाल्याबद्दल देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सुद्धा अग्रवाल यांचे ट्विटद्वारे कौतुक केले आहे। भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकार व महापालिकेच्या कामाच्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत। यामध्ये त्यांनी महापालिकेमध्ये काम करत असलेले फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड वॉरियर्स यांच्या कुटुंबातील मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आर्थिक मदत अद्याप मिळाली नसून पगार वेळेवर मिळत नसल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे। शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष संपवला आहे, अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे। सांगलीमध्ये मध्यवर्ती बँक निवडणुकीत जिंकून आलेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार करताना ते म्हणाले, भाजप हा राज्यामध्ये नंबर 1 पक्ष आहे असा दावा त्यांनी केला आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या 2 दिवसासाठी मुंबईमध्ये येणार होत्या। त्यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होत्या, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आता ही भेट करता येणार नाही असे सांगण्यात आले आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लोकन्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।